मागील वर्षी हिंगोली येथील जलेश्वर तलाव परिसरातील 195 अतिक्रमण धारकांना 7 दिवसात अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीशीच्या पुढे महसूल विभागाचे घोडे दामटले नाही. यंदा देखील 2 फेब्रुवारी रोजी पुन्हा 7 दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण हटवा अशी मागणी केल्यानं अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मागे 2 वर्षांपासून मागणी केली जाते. या भागातील ड्रेनेजचं पाणी तलावात सोडण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. तर या तलावातील पाणी जलेश्वराच्या पिंडीवर जात असल्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात आहे. मागील 30 वर्षांपासून जलेश्वर परिसरात अतिक्रमणधारकांनी घरे थाटली आहे. या घराचा मालमत्ता कर देखील अतिक्रमणधारक पालिकेकडे भरताय. अतिक्रमण नियमाकूल करण्याची मागणी केली जात असताना सुशोभीकरणासाठी ही 195 घरे हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी मागच्या वर्षी बजावले होते. मात्र नगरपालिकेने या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव थंड बसत्यात असल्याने मागील वर्षीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक लागलाय. यंदा देखील पुन्हा नोटिसा निघाल्यानंतर भाजपाच्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाची मागणी करत पालिकेच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी देऊन अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. या अतिक्रमणधारकांची भेट आमदारांनी घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर हे देखील उपस्थित होते. जलेश्वर तलावाचं सुशोभीकरण व्हावं यासाठी आपण पुढाकार घेतोत, परंतु राज्य सरकारने अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यासाठी पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी करत यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं आमदार मुटकुळे यांनी सांगितलं. आणि जलेश्वराच्या सुशोभीकरणाचा प्रश्नसुद्धा मागील सरकारनंसुद्धा हाती घेतला होता. बऱ्याच अंशी जलेश्वराच्या तलावातला गाळ उपटल्या गेला आणि त्याही पलीकडे काँग्रेसच्या काळातच गाळ काढला गेला आणि आमच्या सरकारनंसुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि आज तहसीलदारांनी जलेश्वराच्या तीरावर जे लोक बसलेत तलावाच्या त्यांना नोटिसा काढल्या की 7 दिवसात हे अतिक्रमण खाली करा. पण हे अतिक्रमण जर यांचं काढलं तर हे बेघर होतील आणि त्यांना राहण्यासाठी जागा नाही. म्हणून नगरपरिषदेचे अध्यक्ष बाबरावजी बांगरसाहेब आणि नगरपरिषद सदस्यांनी मागील 1 वर्षापासून ठराव घेऊन नवीन जागा 6 एकर जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव कलेक्टरकडे दिलेला आहे आणि तो प्रस्ताव लगेच आम्ही कलेक्टरकडून राज्य शासनाकडे घेऊन जाऊन ती जमीन मिळवून देऊ आणि नंतर त्या लोकांना तिथं पुनर्वसन त्यांचं करू आणि नंतर अतिक्रमण काढावे अशी विनंती आम्ही कलेक्टर आणि कमिशनरला केली आहे. मला निश्चितपणे आहे, खात्री आहे की ती विनंती आमची मान्य होऊन या लोकांना नवीन जागेवर स्थलांतर केल्यावर अतिक्रमण निघेल असं आमचा प्रयत्न आहे. तिथला नाही, मागच्या 2 वर्षापूर्वीच नगर परिषदेनं सर्वे केला, त्यात लोकांना नवीन जागा मिळतील. असं नवीन कोणी आलं त्यांना मिळणार नाही. 195 लोक आहे, त्यांना जागा भेटणार. नवीन ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय त्यांच्याकडे आपण नगर परिषदचे इंजिनियर पाठवले होते आणि ते लवकरच अतिक्रमण हटवल्या जाईल. यामुळे यंदा अतिक्रमणधारकांना दिलेली नोटिशीची मुदत 2 दिवसात संपणार असल्याने यंदा तरी अतिक्रमण हटविले जाईल का असा प्रश्न पुन्हा नागरिकांमध्ये विचारला जातोय. तहसीलदार ने हमको नोटिस दी कि भाई 7 दिन में जगह खाली करो. आज हम कम से कम 40 साल से वहाँ रहते हैं, तो सब जन ने अब आज हम आमदार को मिलने आए और आमदार ने हमको आश्वासन दिया कि भाई जब तक हमको घर पुल नहीं मिलता, जब तक हमको जगह नहीं मिलती, जगह नहीं मिलती, जब तक हमको वहाँ से हटाएंगे नहीं, ऐसा आमदार ने आश्वासन देंगे. तहसीलदार साहब ने नोटिस भेजे कि भाई अतिक्रमण खाली करो बोल के. हम मुटकुळे साहब के पास आए, हम साहब ये नोटिस लेके 7 दिन में खाली करो बोल के. मुटकुळे साहब ने बात करे कलेक्टर साहब से, भाई इनको मोहलत दो, हम नगर पालिका जगह लेके इनको जगह देंगे, जब तक खाली नहीं करेंगे 1 महीने की उसको मोहलत मांगे सरकार से. कहाँ जाएंगे, क्या करेंगे, अब वो लोग गरीब लोग. तहसीलदार साहेबांनी आमच्या तालाब कट्ट्याच्या किनाराला घर असल्यामुळे त्यांनी नोटीस दिलेली आहे. आता बेघर असल्यामुळे आम्ही तिथं राहतो आहे, तर आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही जायचंही कुठं. आम्हाला तहसीलदार साहेबांनी जागा द्यावं, आम्ही बिलकुल जाणार. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News हिंगोली.